आज गडहिंग्लज येथे जनता दलाकडून माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी देशात ओबीसींना न्याय, नोकरी व शिक्षणात आरक्षण देणारा मंडळ आयोग लागू केला असताना देखील वेळोवेळी शासनाने याला अनुसरून यांना आरक्षण अथवा कोणत्याही बाबीची शिफारस केली नाही असा आरोप करत न्यायमंत्री मुंडे यांनी यात तात्काळ लक्ष घालून ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे अशी मागणी यावेळी जनता दलाने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बाळेश नाईक, स्वाती गोरी, उदय कदम, राजेश बोरगावे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. व्ही पी सिंग जनता दलाचे नेते यांनी मंडल आयोगाला पूर्ण देशामध्ये जो वंचित जो घटक होता, ओबीसी समाजाचा घटक, अबकड जे घटक होते ते वंचित होते, त्यांना कोणत्याही प्रसिद्ध राजकीय शैक्षणिक सामाजिक आरक्षण देण्यासाठी म्हणून त्यांनी ते प्रयत्न केले. त्यावेळेला काही कमी कालावधीमध्ये मंडल कमिशन आणलं गेलं आणि मंडल कमिशन आणून गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला की ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणासह शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण दिलं गेलं. पूर्ण देशभर उद्रेक झाला आणि ओबीसी समाजाला खऱ्या अर्थानं माणसामध्ये आणायचं आणि सोळ स्वातंत्र्य द्यायचं काम या मंडल कमिशन व्ही पी सिंगाने केलं. आज देशाचं भाजपप्रणित जे सरकार आहे ते भाजपप्रणित सरकार पूर्ण देशातल्या ओबीसी समाजावर अन्याय करतं आणि राजकीय आरक्षण त्याने रद्द केलं गेलं या घटनेचा निषेध आम्ही करतो. पूर्ण महाराष्ट्रावर जनता दल राजकीय आरक्षण जोपर्यंत आपल्याला पूर्वीप्रमाणे मिळत नाही तोपर्यंत हा लढा तीव्र करायचा आम्ही निश्चितपणे केलेला आहे. केंद्रातलं सरकार सळो की पळो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. न्यायमंत्री धनंजय मुंडे, उद्धवजी ठाकरे आणि नवाब मलिक मंत्री महोदयांना आमची विनंती आहे, कोणत्याही परिस्थितीत ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही केंद्र शासनाला खडसावून उच्चारलं पाहिजे, नाहीतर तुमच्याही विरोधामध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो.